चांदवड येथील कॉलेज रोड येथे गेल्या 6 दिवसापासून पाण्याची मोठी व मेन पाईपलाईन फुटली आहे व लाखो लिटर पाणी वाया जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना आज दिनांक 24 रोजी निवेदन देण्यात आले. चांदवड शहरातील कॉलेज रोड येथे मागील 6 दिवसापासून पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. या पाईपलाईनमधून पाण्याची मोठी धार लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या रस्त्यात सर्वत्र पाणी पाणी झालेले आहे व चिखल तयार झाला आहे. हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या रस्त्यावरून नागरिकांची व विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. लोकांना या पाण्यातून वाट काढत चालावे लागत आहे. निकृष्ट दर्जाचे कामे करून शासनाकडून वारंवार निधी कसा लाटायचा फक्त हेच अधिकाऱ्यांच्या निदर्शनात असते. अधिकारी व ठेकेदार संगनमताने कच्च्या दर्जाचे कामे करून फक्त निधी लाटण्याचे काम करतात. ज्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात या पाईपलाईनचे काम झाले आहे त्या अधिकाऱ्यांची व ठेकेदारांची कसून चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. ही पाईपलाईन तत्काळ दुरुस्त करण्यात यावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रशासन येतोय बघून जातोय पण ह्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारचं लक्ष दिलं जात नाही. कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याची इतकी मोठ्या प्रमाणात टंचाई असती, लोकांना पाणी प्यायला मिळत नाही. आता हे पाणी बघा, हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे पाणी बघा, पाण्याचा किती नासधूस होत आहे. इकडून पाण्याची धार लागलेली आहे आणि तिकडून पाण्याची धार लागलेली आहे. तर लवकरात लवकर शासनाने ह्याकडे लक्ष घालावे आणि ही पाईपलाईन लवकरात लवकर सुधारवण्यात यावी. उन्हाळ्यात चांदवड शहरात मोठ्या प्रमाणात दुष्काळ व पाणी टंचाई असते. नळांना 1 ते 1.5 महिना पाणी येत नाही, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु येथे गेल्या 6 दिवसापासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये संतप्तेचे वातावरण निर्माण झाले आहे. यांच्यासाठी प्रतिनिधी संजय जाधव, चांदवड.